राजकीय तज्ज्ञ असा एक सध्या अंदाज वर्तवत आहेत की निवडणुका नंतर परत एकदा काही रिअलाइनमेंट होऊ शकतात किंवा चित्र बदलू शकतात बघूया <laughs> इंडिया आघाडीचं सरकार येईल कधी लवकर महाराष्ट्रानंतर का कारण पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की हरियाणाच्या निकालानंतर आणि महाराष्ट्र निकालानंतर चित्र बदलेल पण हरियाणाचा निकाल तर फार वेगळे लागले जम्मू काश्मीरचे पण लागले त्या दिवशी निकाल उत्तर प्रदेश तर लागायच्या ला दहा पोटनिवडणूक आहेत पण असं महाराष्ट्रात आहे की बऱ्याच गोष्टी नंतर निकालानंतर बदलू शकतात दोन हजार एकोणीसला जसं झालं होतं की निवडणुकांचे निकाल एका आघाडीच्या बाजून आले निवडणुकांनंतर आघाड्यांचं रिअलाइनमेंट झालं अशी काही शक्यता आहे का आणि अशा शक्यतेमध्ये दारं कोणाकोणासाठी आहेत हो <laughs> तुम्हाला सांगू एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मला वाटतं अजूनही आपल्या राज्यामध्ये गेल्या पाच वर्षाची तुलना अडीच अडीच वर्षाची जनतेनी मनात करून तयार आहेत मतदान ज्या प्रकारे होणार आहे मला तरी वाटतं महाविकास आघाडीला बहुमत येईल आणि आमचं सरकार बसेल कारण जे काही राजकीय अस्थिरता सामाजिक अस्थिरता निर्माण केलेली आहे भाजपने असेल आणि भाजपप्रणित खोके सरकारचे एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी असेल मला वाटतं प्रश्न हाच पडतो की ही निवडणूक ही कोणासाठी आहे मुख्यमंत्रीपदासाठी आहे का मंत्रीपदासाठी आहे का आमदारकीसाठी आहे का कदाचित त्यांच्या मनात ते असेल बघा आता त्यांच्या त्यांच्यामध्येच ते वाद निर्माण झालेत की कोणी लावते मुख्यमंत्री लाडकी बहीण कोणी लावते अमुक हे कोणी देवा भाऊ कोणी काय काय ते त्यांच्या त्यांच्या वादात आहेत आमच्यामध्ये तिघांमध्ये कुठेही असे वाद नाहीत आणि आम्हाला सरकार स्थापन ह्या गोष्टीसाठी करायचं आहे कारण महाराष्ट्राची जी लूट चालू आहे आणि खरोखर मी तुम्हाला म्हणजे तीन तास इथेच बसून कुठच्या कुठच्या विभागात काय काय त्यांनी लूट केली हे तुम्हाला सांगू शकतो सगळ्यात छोट्या गोष्टी देखील त्यांनी सोडलेल्या नाही आहेत भयानक लूट सोडू ही लूट कुठे ना कुठेतरी थांबणं गरजेचं आहे नाहीतर बाकीच्यांचा सोडा सरकारी कर्मचारी आहेत त्यांना ह्या जानेवारीपासून पैसे नाही मिळणार पगार नाही मिळणार